वामदेव माते की जय। यश बोलत असेल मुतखा व्यापार वाढला पण मित्र नव्हे। गुड मॉर्निंग भावांनो, सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आम्ही चाललोय, म्हणजे आलोय आम्ही ऑलरेडी बँक मध्ये। यशचं काम होतं, वर्कआउट साठी जिमला चाललो होतो। हा म्हणतोय की आपल्याला जायचंय बँक मध्ये, सो आम्ही बँक मध्ये आलोय। नमस्ते अच्छा। यश पैसे टाकत आहे, करोड रुपये, 1 करोड। यश किती पैसे टाकला? 1 करोड 1,500,000। ओ बडी। तर यश आणि माझी डील झाली आहे की आता तो आम्हाला मेदुवडे खायला येणार आहे, तर चला पटापट फुकटचे मेदुवडे खाण्यात जो आनंद आहे तो बरा आहे। आणि यश बोलत असेल मुतखा व्यापार वाढला पण मित्र नव्हे। यश का बोलत काहीतरी डायलॉग या पाहिजे। मेदुवडा प्लेट भरवली एक त्याने, याचा दुःख तोंडावर दिसतंय आपल्याला, पण राहू दे आपण तरी निर्लज्जवाने खाऊ। काय गरीब माझ्या रंग नाही टाकीन टाकीन टाकीन। गाईज नवीन डोसा आलाय, मसाला डोसा, याला आपण नाव देऊ शकतो फुकटीचा डोसा। अबे साले तमीज हस दे चेहरे दे पीछे। आता खाऊन घेऊया। तर भावांनो खाऊन पिऊन मस्त आलो वर्कआउट करायला। या बडे आता या लावते चॅलेंज लावतो, चॅलेंज चालू केली, चॅलेंज लावतो। आता वेट नंतर, आता आता वेट नंतर, वेट हा चॅलेंज लावतो आता। आणि 3 दिवस गजब बेइज्जती है। तर भावांनो एक अत्यंत खुशीची बातमी आहे, आमचा कावरा बावरा बावऱ्या पहिली शर्यत जिंकलेला आहे। तर आपण त्याच्या भेटीला चाललोय पटकन। या बावऱ्या एकदम रागान गाईस। बावऱ्या काय झालं तुला? काही नाही रे भाई, राज दमले आहो। तर गाईज मी आलोय आता आपल्या बावऱ्याजवळ, तो खूप जास्त थकलेला आहे, शर्यती मरण आल्यात। आणि आपल्या जोडीला आहे जीवन पाटील। तर दादा आम्हाला सांग आजच्या शर्यतीबद्दल, की आपली आजची शर्यत कशी झाली, कुठे झाली, काय झाली, सर्व माहिती द्या आम्हाला। तर सध्या मी भरपूर थकलेलो आहे, शर्यतीमधून आलेलो आहे, ते तर दिसतच आहे चेहऱ्यावर। सकाळी आम्ही 8 वाजता निघालो, तरी पण ट्रॉफिक वगैरे आणि भरपूर लांब कर्जतमध्ये आंतरड येथे अड्डा होता। खूप लांबच म्हणजे एवढं बाहेर घाटांवर वगैरे जायचो, पण आपल्या भागातमध्ये एवढे लांब नाही गेलो। म्हणजे पहिल्यांदाच होतं का तेवढ्या लांब कर्जत साईडला? म्हणजे पहिल्यांदा मी तर, मला तर माहित नाही, पण मी पहिल्यांदा गेलो होतो। अच्छा। आणि आपल्या बावऱ्याची पहिली शर्यत म्हणजे इथे आल्यापासून ती पहिली शर्यत, पहिली शर्यत बाजी मारली बावरे बावरे आणि जिंकलेली आहे पहिली शर्यत। तर दादा शर्यत कुठे होती आणि कोणासोबत होती? शर्यत आंतरड येथे होती, पण धुलेवाडी यांच्यासोबत झाली। धुलेवाडीच्या बैलांसोबत होती का? ओके ओके ओके। आणि किती शर्यतीचे रक्कम काय होती आपली? रक्कम शर्यतीची टोटली म्हणजे 22 ओके 44 होती टोटल, 44,000 अशी शर्यत होती पहिली शर्यत होती म्हणून। पण ठीक आहे, काय शर्तीचं तेवढं काय नाही। आणि शर्यत कशी म्हणजे अंतराने जिंकला आपला बैल की म्हणजे अशी कट टप झाली? समोरची जोडी तर खूपच मोठी होती, कारण आम्ही जमून नव्हतो गेलो, अड्ड्यामध्ये जमवायची होती। अच्छा। आणि तेवढा अंदाज काही आला नाही, कारण पहिल्यांदा तिकडे गेलो होतो। आणि आपल्या डोंबिवली भागातून म्हणजे ज्या जोड्या असतात त्या भरपूर मोठ्या असतात, कारण तिकडे छोटे छोटे जोड्या असतात असं झालं होतं, पण तिकडच्या जोड्या आम्हाला काय
तेवढा अनुभव नव्हता त्या लोकांचा, आणि गाडी तर खूपच मोठी होती. ते आम्हाला समोरच्या व्यक्तीने म्हणजे जेवढे पण येत आपल्या ओळखीचे ते सांगायचे भरपूर मोठी गाडी आहे, ही नाही लागणार. ओके ओके. पण आता एकदा डिपॉझिट वगैरे दिलं ते कॅन्सल करू शकत नाही. खेळलो म्हणजे छातीवर दगड ठेवून खेळायला लागली. आणि ती समोरची गाडी आता मोठी आहे तर असं रिक्स पण होती, आणि जशी गाडी सुटली तर त्यांना जागेवरूनच तरी अर्धा चक्र तरी अंतर असेल, एवढा अंतर. आणि एवढा अंतर म्हणजे जागेवरूनच गाडी पहिल्यांदा आपली सुटली, मग त्याच्यानंतर जसं अंतर पडत गेला असं सुतापर्यंत तो वाढतच गेला होता. ओके ओके. असं झालं म्हणजे आपला बावऱ्या पहिल्यापासूनच पुढे होती, आपली गाडी जी होती ती पहिल्यापासूनच पुढे होती. झालं 2.5 ते 3 चक्राचं अंतर. बराच झाला मग 2.5 ते 3 चक्राच्या अंतराने जिंकलेली आपली गाडी. आणि म्हणजे कसं गाईज की मी स्वतः फक्त एकदाच शर्तींना गेलतो, तेव्हा तिथे बैल सुटलेला, मग मी गाडी तिथनं स्कूटीवर होतो तर बैल समोरनं पळाला, मी स्कूटी परत फिरवलेली. खिडकालचा अड्डा आहे ना बाबा, खिडकालीला होतात ना, तिकडे गेलतो एकदा, मग तेव्हापासून गेलो नाही. पण आता जायचा योग येईल कारण की आपला स्वतःचा बैल आहे तर आपल्याला जायवाच लागेल. नेक्स्ट टाईम बाबांना सांगेल की बाबा मला पण घेऊन जा, मग आपण सगळे पूर्ण फॅमिलीच जाऊ बघायला. कारण की ही आपली संस्कृती आहे, बैलगाडा शर्यत जी आहे ती आपली संस्कृती आहे, ती संस्कृती जोपासणे गरजेचं आहे. दादाचा पण एक बैल आहे, माझं नाव पण बिरजा आणि हा आपला बावरे आहे. तर बाबा अजून एक बैल घेणार आहेत, बाबा बोलल्या दादा की अजून एक बैल घेणार आहे, म्हणजे याच्या जोडीसाठीच प्रॉपर याची जोडी. कशी काय पुढची वाटचाल चालते? हा पद्धतीने नियोजन आपण. ओके ओके. जसं आजचं नियोजन झालं, आजचा नियोजन असा पार पडलाय. आता तर म्हणजे कॉन्फिडन्स तर भरपूर वाढलेला आहे, त्याच्यानुसार नियोजन प्रमाणे करूया. म्हणजे आता नेक्स्ट बैल पण येईल आपला, आणि पुढे पुढे शर्यत कधी आहेत काय अंदाजा? अंदाजा तर नाही, म्हणजे आता शर्यत ठाण्यामध्ये जरा कमी झाली, बाहेरच म्हणजे आपल्याला मध्ये जास्त होत आहे सध्या तरी, म्हणजे ओके होत आहेत म्हणजे सध्या. हा बघू आता पुढचा अड्डा कधी 2-3 दिवसात असल्या तर. ओके ओके. मग असलं की आम्हाला एकदा कळवा दादा, आम्ही म्हणजे बाबांना विचारू तसं की जायचं असेल तेव्हा आम्ही पण येऊ जोडीला, कारण की आपल्याला पण ब्लॉग शूट करायचं आहे आणि दादा पण जोडीला असेलच. तर आपण आपल्या बिरजाला पण बघू आणि आपल्या बावऱ्याला पण बघूया. तर धन्यवाद दादा टाईम दिल्याबद्दल. तर हा आपला बघा आपला बावऱ्या आहे. बावऱ्या कॉंग्रॅच्युलेशन्स बडी. बाबा बैल बघून आल्या तुम्ही? बाई दुसरा बैल बघून आल्या का? बघायचं आहे. लय शाना, खरंच शाना, जाम शाना, लय शाना बैल. तर म्हणजे गाईज आमच्या घरी पहिल्यापासून बैल होते, आमची जी प्रथा आमची संस्कृती होती की बैल आमच्या घरात होती. बाबा बैलाचं नाव काय होतं? आपले जुने बैल होते तुम्ही जेव्हा जुनं घर होता, काजा आणि गुलाब्या नावाचं बैल होती, म्हणजे पप्पा सांगायचे मला. तर हे आमचे काका आहेत, म्हणजे बाबाजांना बोलतो मी, आमचे सख्खे काका आहेत लाल्या म्हणून. हा त्याच्यावर जाम जीव होता ना सगळ्यांचा. आपल्या गावचा पोलीस पाटील त्याला कंप्लेंट केली त्यांनी, तर आम्हाला असा बैल सापडला, तो बैल तुम्ही या घेऊन जायला जा, नंतर घेऊन जा. मांपाड पोलीसला केस टाकली होती आपली, पण तरी तो बैल म्हणजे आपल्याकडे आला नाही. तो बैल आपली जवळजवळ 16 वर्षात ती संस्कृती बाबांनी परत आणलेली. बाबांना थँक्यू बोललं पाहिजे तसं आम्ही, कारण की म्हणजे बाबांनी आल्या पहिले आपला बैल घेतलाय. आमची पण इच्छा होती की आमच्या घरी प्राणी असावं आणि आलाय आपला. तर बघा त्याला पण एकदम प्रेमाने, म्हणजे एकदम शांत आहे बैल, पण एकदम शांत आहे मस्त, म्हणजे त्रास नाही काय नाही, एकदम शांत स्वभावाचा आहे. चांगलं की आपल्या घरात अजून एक येईल बैल, थोडे दिवस थांबा, तो पण ब्लॉग नक्की येणार. तर आता जरा एन्जॉयमेंट करूया, जरा पार्टी वगैरे करतो अभि, कारण की जिंकलाय तर जल्लोष तर व्हायलाच पाहिजे. बरोबर का नाही वाडी? पार्टी जाऊन कोणलाच नाही. तर चल बावऱ्या वन्स मोर टाइम कॉंग्रॅच्युलेशन, पुढची शर्यत पण जिंकायची, पुढच्या शर्यतीला पण आम्ही येणार. ना मारी ना मारी ना, लय शाना तो. शाना तो लय शाना. लय शाना रे बैल बाबा.
बाबऱ्या सगळ्यांना सांग लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। बत्तीस के रागाने शरीयत जिंकली बावऱ्याने, लाईक शेअर ना सबस्क्राइब करा मेरी जान। हा ओके चालेल। तर गाईज भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, लेट्स गो।